हरिओम श्रीराम अंबज्ञ, आय लव यू माय डॅड. मी कुडाळ उपासना केंद्र हर्षदा विरा बांदेकर. कुडाळ उपासनेमध्ये मी 5-6 वर्ष झाली येते. मी 2005 सालापासून बापूंच्या उपासनेमध्ये आहे, उपासनेला येते. 2005 सालापासून आत्तापर्यंत मला असंख्य अनुभव आलेत बापूंचे, त्यापैकीच मी आता एक सांगणार आहे. माझ्या मिस्टरांना एक गाठ आलेली छोटीशी मानेवर, मग मी ती माझ्या निदर्शनास आली. मी त्यांना म्हणाले की आपण डॉक्टरांना दाखवूया. गाठ म्हटल्यानंतर आपल्याला भीतीच वाटते, कारण माझ्या मिस्टरांचे वडील आहेत ते 2-3 वर्ष त्या अगोदरच 2-3 वर्षापूर्वी कॅन्सरने एक्सपायर झालेले, त्यामुळे मला त्यांच्या मानेवर गाठ बघून भीती वाटली. मी त्यांना म्हणाले की आपण जाऊया डॉक्टरकडे आणि चेक करून घेऊया. मिस्टर अगोदर तयार होते म्हणते, पण नंतर माझ्या सांगण्यामुळे मग ते तयार झाले व आम्ही गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरांनी गाठ चेकअप केली. डॉक्टर म्हणाले की आपण 1-5 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स देऊया, मग तुम्ही पुन्हा चेकअपसाठी या. मिस्टरांना गोळ्या दिल्या, आम्ही 5 दिवसांचा तो कोर्स केला. 5 दिवसांनंतर पुन्हा आम्ही चेकअपसाठी गेलो डॉक्टरकडे. खूप भीती वाटत होती मनात की काय सांगतील डॉक्टर काय. मी बापूंना मनातून सांगतच होते की बापू प्लीज गाठ साधीच असू दे वगैरे, आणि खूप भीती वाटत होती डॉक्टर काय सांगतील. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणाले की गाठ बऱ्यापैकी नरम पडली आहे आणि खूप हलती आहे, कमी पण झाली आहे, त्यामुळे ती शंभर टक्के साधीच गाठ आहे. तरी पण तुम्ही काढून घेत असाल तर काढून घ्या, कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला. पण गाठ साधी आहे हे ऐकल्यानंतर मग माझे मिस्टर तयार होईनात ऑपरेशन करण्यासाठी. ऑपरेशन म्हणजे खूप भीती वगैरे वाटते त्यांना, म्हणून ते तयार होईनात. मग मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की आपण करूया ऑपरेशन, कारण त्यांची ड्युटी, ते पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांची ड्युटी अनरेग्युलर खाणं, अनियमित झोप वगैरे, त्यामुळे त्यांना आराम मिळत नाही व कंटिन्यू ड्युटी असल्यामुळे मानेवर वगैरे ताण येतो, त्यामुळे कदाचित ती गाठ आली असेल, पण तरीसुद्धा काढून घे असं मी त्याला सांगत होते. तर तो ऐकतच नव्हता. त्या ह्याच्यात 2-3 वर्ष गेली. माझ्या मनात नेहमी शंका यायची की त्याची गाठ बघितली मानेवरची की मला भीती वाटायची की गाठ एवढी थोडी थोडी अशी मोठी होते आहे गाठ त्याची, असं वाटायचं. मी त्याला सांगायचे तर तो विषय टाळायचाच. 3 वर्षात त्याला 4-5 वेळा तरी असं सांगितलं असेल की आपण गाठ काढून घेऊया, ऑपरेशन करूया. पण पुन्हा मला विचार यायला लागला डोक्यात की प्रेग्नन्सीसाठी आपण चान्स घेणार, मग मुलावर काही प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणजे मी सतत त्याची गाठ मला निदर्शनास यायची आणि मला भीती वाटायची नेहमी त्या गाठीविषयी. मग मी त्याला कसं सांगणार. मग मी बापूंना सांगितलं, बापू आता तुम्हीच काहीतरी करू शकता, ह्या गोष्टीला 3 वर्ष झालीत आणि समीर तर ऐकतच नाही आहे की ऑपरेशनसाठी तो तयारच होत नाही आहे. मग मी बापूंना सांगितलं, आता तुम्हीच काहीतरी करू शकता, तुम्हीच काहीतरी करू शकता असं मी बापूंना सांगितलं. बाप त्या दिवशी, त्याच्यानंतर एकच दिवस गेला असेल फक्त, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समीर उठला झोपेतून आणि मला सांगायला लागला की हर्षदा मला असं बरोबर वाटत नाही आहे, मला असं खूप विकनेस वगैरे वाटतोय आणि गाठीचा त्रास होतोय. म्हणजे ती मानेवर आल्यामुळे शिरा ताणल्या जायच्या त्याच्या, आणि गाठ थोडी मोठी पण झाली होती, त्यामुळे त्याला भीती वाटायला लागली की कुठची गाठ आहे काय काय माहिती. मग आम्ही अजिबातच वेळ काढला नाही. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही डॉक्टरकडे गेलो, तेव्हासुद्धा मनात भीती, तेव्हासुद्धा बापूंना तेच सांगत होते, बापू आताही गाठ साधीच असू दे आणि काही त्यातून निष्पन्न नको होऊ देत. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी चेकअप केली. डॉक्टर ओरडायला लागले की एवढी 3 वर्ष तुम्ही कसली वाट बघताय, ती अजून मोठी होते का, त्यातून काही निष्पन्न होत आहे का, अशी वाट बघताय का तुम्ही, का थांबला एवढी 3 वर्ष, तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं ना काढा म्हणून. मग डॉक्टर ओरडलेच. नंतर मिस्टर तयार झाले माझे की आपण काढूया गाठ म्हणून. डॉक्टर म्हणाले गाठ काढल्यानंतर आपण लगेचच मुंबईला पाठवायची आणि रिपोर्ट येईपर्यंत आपण वाट बघायची, रिपोर्ट काय येत आहेत ते.
लगेचच आम्ही त्या डॉक्टरने एक तारीख दिली गाठीसाठी गाठ काढण्यासाठी आणि ऑपरेशन झालं. आणि बरोबर पावसामध्ये ह्या वेळेस जेव्हा भरपूर पाऊस चालू होता, कोल्हापूरला वगैरे सगळे पाणी साचलेलं, खूप पुराचं पाणी वगैरे साचलेलं, त्यावेळेस त्यांचे रिपोर्ट यायला जवळजवळ 20 दिवस गेले या गडबडीत. आणि 20 दिवस अक्षरशः आम्ही म्हणजे बापूंवर विश्वास होताच रिपोर्ट नॉर्मलच येणार एवढा 100% विश्वास होता. म्हणजे मला तर भीती वाटत नव्हती, पण मिस्टरांना थोडंफार टेन्शन नव्हतं. आणि त्यांनी सुट्टी घेतलेली, ते घरीच होते, त्यामुळे त्यांच्या डोक्यात सारखे सारखे विचार यायचे की काय होणार. आणि त्याला असं टेन्शनमध्ये बघून मला भीती वाटायची. मग शेवटी 20 दिवसानंतर मग फोन आला, रिपोर्ट आले म्हणून. मग आम्ही रिपोर्ट आणायला गेलो. म्हणजे कोणच तयार नव्हतं, मिस्टरांची मानसिक स्थितीच नव्हती की रिपोर्ट जाऊन घेईन वगैरे. त्याला खूप भीती वाटत होती. शेवटी मी जाऊन रिपोर्ट घेतले. बापूंचा गुरुक्षेत्र मंत्र, हनुमान चालिसा वगैरे माझी चालूच होती मनातून की काय होत आहेत. मलासुद्धा धीर नव्हता, पण जर कोणच हे करत नाही आहे तर आपल्याला धीर करावाच लागेल. आणि माझा बापूंवर पूर्ण विश्वास होता. मग मी गेले रिपोर्ट आणायला आणि तिला अगोदरच विचारलं त्या मुलीला की काय आहेत रिपोर्ट. तर ती म्हणाली नाही काही नाही, नॉर्मल आहेत रिपोर्ट म्हणून. तेव्हाच म्हणजे हे फक्त बापूच करू शकतात, कारण मी जे 3 वर्षात त्याला समजावू शकले नाही की माझा प्रॉब्लेम होता, त्याला सांगू शकत नव्हते. तो चिडत होता की नको मला ह्यापुढे परत असा विषय काढायचा नाही ऑपरेशनचा, असं सांगायचा जेव्हा त्याला सांगायला जायचे तेव्हा. मग मी कसं सांगू त्याला, फक्त मी मनातून असं बापूंना म्हणाले, बापू तर तुम्हीच काहीतरी करू शकता की तुम्ही. आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्याने मला ऑपरेशन, आपण जाऊया, राग दाखवूया, हे स्वतःहून त्याने सांगितलं. मला सांगायची वेळच आणायला दिली नाही बापूंनी. म्हणजे हे सगळं बापूंनीच त्याच्या मनात हे निर्माण केलं. शेवटी गाठ साधीच होती, पण ती मला गाठीची भीती होती की पुढे जाऊन काय प्रॉब्लेम नको व्हायला. मग हे मला सांगायला जमत नव्हतं, ते सुद्धा सांगायला बापूंनी दिलं नाही. बापूंनी स्वतःच त्याला तयार केलं नाही त्या गोष्टीसाठी. हे फक्त बापूच करू शकतात आणि हे बापूंमुळेच झालं. आय लव्ह यू माय डॅड. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.